Hello students, in today's lecture we are studying reproductive health and birth control. We are studying second lesson and actually we are at the end of second lesson. आपण दुसऱ्या लेसनच्या शेवटावर आलेलो आहोत. हे लेक्चर आणि याच्या पुढचं अजून एक लेक्चर झालं की आपला हा टॉपिक संपणार आहे आणि आज आपण शिकणार आहोत रिप्रोडक्टिव्ह हेल्थ आणि बर्थ कंट्रोल. हे दोन टॉपिक आज आपण घेणार आहोत. सगळ्यात आधी आपण पाहू रिप्रोडक्टिव्ह हेल्थ. डेफिनेशन बघा रिप्रोडक्टिव्ह हेल्थची. टोटल वेल बिईंग इन ऑल रिस्पेक्ट. ओके, टोटल वेल बिईंग, संपूर्ण वेल बिईंग, टोटल वेल बिईंग इन ऑल रिस्पेक्ट. स्पेलिंग चुकलं इथे ऑल. ओके, टोटल वेल बिईंग इन ऑल रिस्पेक्ट. हेल्थची पण हीच डेफिनेशन आहे, संपूर्ण आरोग्य म्हणजे हेल्थ. रिप्रोडक्टिव्ह हेल्थला आपण बऱ्याचदा लैंगिक आरोग्य असं म्हणू शकतो. रिप्रोडक्टिव्हच्या दृष्टीने कोणताही त्रास नसणं, इट इज कॉल्ड ॲज रिप्रोडक्टिव्ह हेल्थ. बघा या पुस्तकामध्ये आपल्याला डेफिनेशन दिलेली आहे रिप्रोडक्टिव्ह हेल्थची. ओके, तुम्ही तुमच्या पुस्तकातला पेज नंबर काढा 38. ओके, इन 38 पेज दे हॅव गिव्हन द डेफिनेशन ऑफ रिप्रोडक्टिव्ह हेल्थ गिव्हन बाय WHO. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने जे डेफिनेशन दिली आहे, दॅट मीन्स इमोशनल, बिहेवियरल अँड सोशल आस्पेक्ट अलॉंग विथ फिजिओलॉजिकल वन. या संपूर्ण आस्पेक्ट मधून जेव्हा माणूस संपूर्णपणे चांगल्या प्रकारचं आयुष्य जगत असतो तेव्हा आपण त्याला म्हणतो रिप्रोडक्टिव्ह हेल्थ. रिप्रोडक्टिव्ह अँड चाइल्ड हेल्थ केअर प्रोग्राम हा यामध्ये राबवला जातो आणि त्याला म्हणतात RCH, रिप्रोडक्टिव्ह अँड चाइल्ड हेल्थ केअर. आणि ही एक नवीन प्रोग्राम आपल्या भारत सरकारने सुरू केला आहे बऱ्याच वर्षांपासून. समाजामध्ये रिप्रोडक्टिव्ह हेल्थ चांगली राहण्यासाठी हा प्रोग्राम चालू केलाय. बघा याचे ऑब्जेक्टिव्ह, गोल्स. गोल्स म्हणजे काय? त्याचे ऑब्जेक्टिव, उद्दिष्ट, त्याला म्हणतात गोल्स. काय काय गोल्स आहेत पहा रिप्रोडक्टिव्ह हेल्थचे? पहिला आहे क्रिएट अवेअरनेस, त्यांच्यामध्ये या गोष्टीबद्दल जाणीव निर्माण करणं, समाजामध्ये रिप्रोडक्टिव्ह हेल्थ बद्दल अवेअरनेस क्रिएट करायचा आहे, लोकांना त्याच्याबद्दलची जागरूकता. अवेअरनेसचा अर्थ आहे जागरूकता. ठीक आहे, लोकांच्या मनामध्ये रिप्रोडक्टिव्ह हेल्थ बद्दल जागरूकता निर्माण करणे. हे आहेच, हे असंच असतं, त्याला काय करणार, हे असं विचार न करता प्रत्येकाला उत्तम प्रकारचं लैंगिक जीवन, आरोग्य, लैंगिक आरोग्य, रिप्रोडक्टिव्ह हेल्थ जगण्याचा अधिकार आहे आणि तो मिळू शकतो. यासाठी लोकांच्या मनात जागरूकता निर्माण करणं हे पहिलं उद्दिष्ट आहे रिप्रोडक्टिव्ह हेल्थचं आणि सर्व प्रकारच्या आस्पेक्ट बद्दल. दुसरा बघा गोल काय आहे. दुसरा गोल आहे प्रोव्हाइड फॅसिलिटी फॉर क्रिएशन ऑफ हेल्दी सोसायटी. आता लोकांच्या मनामध्ये अवेअरनेस क्रिएट केला, अवेअरनेस क्रिएट केला, पुढची गोष्ट काय आहे, त्यासाठी प्रयत्न करणं, त्यासाठी तशा प्रकारच्या सुख सोयी सुविधा उपलब्ध करून देणं, त्याला म्हणायचं फॅसिलिटी. तशा सोयी उपलब्ध करून देणं समाजामध्ये, ती हेल्थ ज्यामुळे लोकांना मिळेल. तिसरं उद्दिष्ट आहे प्रोव्हाइड सपोर्ट. हे असे पॉइंट्स तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत आणि हे पॉइंट्स तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून काढा. ठीक आहे, प्रोव्हाइड सपोर्ट फॉर क्रिएशन ऑफ हेल्दी सोसायटी. सुविधा पुरवायच्या, त्यासाठी त्यांना हवी ती मदत करायची. आणि रिप्रोडक्टिव्ह हेल्थचा एक अतिशय मोठा उद्दिष्ट आहे ते म्हणजे रिड्यूस इन इनफर्टिलिटी रेट, इन्फंट अँड मॅटर्नल मॉर्टॅलिटी रेट. मॉर्टॅलिटीचा अर्थ आहे डेथ रेट, मृत्यू दर म्हणजे मॉर्टॅलिटी. नवजात शिशूंचे होणारे मृत्यू, बाळंतपणामध्ये स्त्रियांचे होणारे मृत्यू दर, याच्यामध्ये घट करणं, हे कमी करणं हा आपल्या रिप्रोडक्टिव्ह हेल्थ प्रोग्रॅम आहे, RCH प्रोग्रॅम, त्याचं हे एक मोठं उद्दिष्ट आहे. ठीक आहे, आता तुम्हाला माहितीये स्त्री आणि मुलं आणि बालक कल्याण हे एक मंत्रालय सरकारने स्थापन केलं, याच्यामध्ये स्त्रियांच्या आणि बालकांच्या तब्येतीची काळजी घेण्यासाठी हे डिपार्टमेंट काम करतं.
हे याच्यामधूनच त्याची निर्मिती झाली आहे, या गोष्टींसाठीच निर्मिती झाली आहे. आता बघा, हे पूर्ण जनरल टॉपिक आहे. आपण आतापर्यंत जसं शिकलो रिप्रोडक्शन सिस्टीम, त्याची हिस्टॉलॉजी, त्याच्या प्रोसेस, हा शेवटचा जो पार्ट आहे हा पूर्णपणे थिओरिटिकल पार्ट आहे. पुस्तकामध्ये जसा दिला आहे तुम्हाला तसंच या नोट्सवरून अभ्यास करायचा आहे. त्याच्यामध्ये वेगळं काहीही समजून घेण्यासारखे जास्त नाहीये. हा पाठ हा पाठांतराचा जास्त आहे. डेफिनेशन पाठ करायचे, गोल्स पाठ करायचे, आणि आता पुढचा पाठ आपण सुरू करतोय तो म्हणजे मेजर्स. त्याकरता काय, त्याच्यासाठी कोणकोणती कामं केली जातात, त्याच्यासाठी कोणकोणते गोष्टी अवलंबल्या जातात, त्याला म्हणायचं मेजर्स. काय काय केलं जातं त्यासाठी, ह्या प्रकारची हेल्थ समाजामध्ये राहण्यासाठी. फर्स्ट इज सेक्स एज्युकेशन इन स्कूल. शाळांमध्ये लैंगिक शिक्षण सुरू केलंय. आणि आपल्याला हा जो टॉपिक आता आपण शिकत आहोत, रिप्रोडक्शनचा टॉपिक शिकला, त्याच्यानंतर आपण आताचा जे बद्दल जे बोलत आहोत हा सुद्धा त्या RCHच्या प्रोग्रॅमचाच एक भाग आहे. की तुम्हाला विद्यार्थ्यांना अगदी सुरुवातीपासूनच या गोष्टींची माहिती व्हावी. रिप्रोडक्शन ही बाकीच्या शरीरातल्या सिस्टीम सारखीच एक सिस्टीम आहे, ती काही वेगळी नाहीये. स्त्री आणि पुरुष हे मुळातच त्यांच्यामध्ये भेद आहे. तो का आहे, कोणते हार्मोन्स तयार होतात, है ना, टेस्टिस मध्ये कोणते हार्मोन तयार होतात त्याच्यामुळे मुलाच्या शरीरात बदल होतात, ओव्हरीमध्ये कोणते हार्मोन तयार होतात त्याच्यामुळे मुलीच्या शरीरात बदल होतात, मेन्स्ट्रुअल सायकल म्हणजे काय, मुलींना मेन्स्ट्रुअल सायकल का येते, ती कधीपर्यंत येते, त्याचा रिप्रोडक्शनशी काय संबंध आहे, हे सगळं समजण्यासाठी मुलांच्या शालेय जीवनापासूनच त्यांना सेक्स एज्युकेशन अंतर्भूत केलेलं आहे. आणि कशासाठी केलं आहे, टू इन्फॉर्म अबाउट सेक्स प्रॅक्टिस STD, ओके, आणि ॲडोलसन्स, हे जे प्रकार आहेत त्याचे सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज, त्याला म्हणायचं STD. ॲडोलसन्स म्हणजे पौगंडावस्था, जेव्हा मुलगा किंवा मुलगी वयात येते, त्या विशिष्ट वयामध्ये हार्मोन्समुळे शरीरामध्ये खूप मोठे बदल होतात. याबद्दलचा टॉपिक आपल्याला पुढच्या सिलेबसमध्ये, या सिलेबसमध्ये पुढे आपण घेणार आहोत. ॲडोलसन्स हा वेगळा भाग तुम्हाला आहे, कसे बदल होतात, मूड स्विंग, है ना, शरीरामध्ये बदल होतात, जसं आतापर्यंत कधी वाटले नाही त्या भावना मनामध्ये येतात, हे सगळं सायंटिफिक आहे, हे मुलांना व्यवस्थित कळलं पाहिजे. ते जर नाही कळलं तर अयोग्य मार्गाने त्याची माहिती घेतली जाते आणि ती जास्त धोकादायक असते, इट इज हार्मफुल. सो टू गेट प्रॉपर एज्युकेशन थ्रू प्रॉपर चॅनल इज द मेजर टू अचीव द गोल ऑफ RCH, ओके, रिप्रोडक्शन अँड चाइल्ड हेल्थ. पुढचं आहे, फक्त विद्यार्थ्यांसाठी होऊन चालणार नाही, इट शुड बी क्रिएटेड इन सोसायटी. समाजामध्ये सुद्धा त्याबद्दलच अवेअरनेस आला पाहिजे. मग तो कसा होतो, डिफरंट मीडिया, जाहिराती छापल्या जातात, त्याबद्दलच्या टेलिफिल्म सादर केल्या जातात, आपल्याला TV वरती जाहिरात दिसते, दोन मुलांमध्ये अंतर ठेवा, तुमचं वैवाहिक जीवन, तुमचं आयुष्य सुखी ठेवा, है ना, या ज्या जाहिराती आहेत त्या नॅशनल चॅनलवर आपल्याला दिसतात. या का बरं दिसतात, त्या समाजामध्ये सगळ्यांना या गोष्टीबद्दल व्यवस्थित माहिती मिळायला हवी. म्हणून पेपरमध्ये जाहिराती येतात, TV वरती, थिएटरमध्ये जाहिराती असतात, ह्या वेगवेगळ्या मीडिया आहेत, वेगवेगळ्या सोशल मीडिया, पेपर मीडिया, टेलिकम्युनिकेशन मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, याच्यातून ही माहिती समाजापर्यंत पोहोचवली जाते. पहिल्या पार्टचा हा भाग आहे, एज्युकेट यंगर जनरेशन, नवीन पिढीला याच्याबद्दल माहिती मिळवली जाते, कारण की त्या पिढीला पुढे त्या रिप्रोडक्टिव्ह हेल्थशी जास्त काम पडणार आहे. त्याच्यामुळे जे आता एजेड आहेत, जे आता ऍडल्ट आहेत, त्यांना तर सांगितली जातेच, परंतु जे आता पुढे ॲडोलसन्स मध्ये किंवा ॲडल्ट एज मध्ये जाणार आहे, दुसरी नवीन पिढी, तिला सुद्धा याच्याविषयी पूर्ण माहिती दिली जाते या RCH प्रोग्राम मधून. आणखीन एक अतिशय महत्वाचं काम केलं जातं RCH मध्ये, ते म्हणजे पॉप्युलेशन एज्युकेशन, लोकसंख्या प्रशिक्षण. तुम्हाला माहितीये लोकसंख्या, पॉप्युलेशन इज अ ग्रेट प्रॉब्लेम विच इज हँडलिंग बाय अवर कंट्री सिन्स अ लॉंग टाइम. पुस्तकात त्यांनी खूप छान आकडे दिले आहेत, कसं पॉप्युलेशन वाढतं आहे भारताचं, किती मोठ्या प्रमाणावर ते वाढतं आहे, याच्याबद्दल त्यांनी खूप छान दिलं आहे.
आणि ते त्याच्यामुळे काय होत आहे, त्याच्यामुळे पॉप्युलेशन जास्त वाढत आहे. किती पॉप्युलेशन आहे माहितीये तुम्हाला आपल्या देशाची सध्या? किती पॉप्युलेशन आहे आपल्या देशाची? इट इज 1.23 बिलियन कोटी एवढी देश आपल्या देशाची लोकसंख्या आहे. आणि ही फार कमी काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर ही लोकसंख्या वाढते आहे. आणि त्यासाठी आपल्याला पॉप्युलेशन एज्युकेशन हे सरकारने दिलेलं आहे की जेणेकरून बघा पेज नंबर 39 वर त्यांनी दिलं आहे कसं पॉप्युलेशन वाढतं आहे. 350 मिलियन होतं पॉप्युलेशन जेव्हा भारत स्वतंत्र झाला, त्याच्यानंतर 2000 मध्ये 1.2 बिलियन झालं, 2011 मध्ये 1.2 बिलियन चा मार्क त्यांनी क्रॉस केला आणि 2020 या वर्षी सध्याची पॉप्युलेशन आपली 1.35 बिलियन एवढी आपली आजची पॉप्युलेशन आहे. आणि पॉप्युलेशन जर जास्त असेल तर काय होतं, बाकीच्या सोयी सुविधा कमी मिळतात. कितीही प्रकारची प्रगती केली तरी ती पुरेशी ठरत नाही, सगळे रिसोर्सेस संसाधनं कमी पडतात आणि त्याच्यामुळे लोकांचा लाईफवर त्यांच्या हेल्थवर परिणाम होतो. म्हणून पॉप्युलेशन आटोक्यात ठेवणं कसं गरजेचं आहे हे लोकांना, हे पूर्ण नवीन पिढीला, आताच्या पिढीला हे सांगणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर सेक्स मधूनच काही सोशल एव्हिल्स असतात, काही नको ती कामं केली जातात, काही क्राईम्स त्याच्यातून होतात, काही गुन्हे होतात. त्याच्यामध्ये लैंगिक शोषणाचे प्रकार होतात मुलांचं, लहान मुलांचं, मुलींचं, तरुण मुलींचं, तरुण मुलांचंही लैंगिक शोषण होतं. हा एक सोशल क्राईम आहे. याविषयी व्यवस्थित माहिती पिढीला मिळाली पाहिजे, त्याच्यामुळे तशा प्रकारची शिक्षण हे दिलं जातं. अमायनो सेंटेन्सिस गर्भजल परीक्षा त्याच्याबद्दलची माहिती दिली जाते. इम्युनायझेशन प्रोग्राम नवीन लहान मुलांना लसीकरण दिलं जातं त्याच्याबद्दलची माहिती, त्याच्याबद्दलचं प्रशिक्षण शिक्षण हे पिढीला दिलं गेलं पाहिजे. जे नवीन जोडपं आहे त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांच्या मुलांबद्दल, मुलांमध्ये योग्य अंतर राहावं, रिप्रोडक्शन बद्दल योग्य ती माहिती मिळावी यासाठी एक पुन्हा एज्युकेशन दिलं जातं. हा सगळा अवेअरनेस, हे सगळं शिक्षण हे या RCH या प्रोग्राम मध्ये येत असत. ठीक आहे, आता आपण पुढचा चॅप्टर पार्ट सुरू करत आहोत आपल्या लेसनचा, तो म्हणजे बर्थ कंट्रोल. ठीक आहे, बर्थ कंट्रोल, जनन दर वरती आपल्याला कंट्रोल ठेवायचा आहे, त्याच्यावरती आपल्याला अंकुश ठेवायचा आहे तो वाढ. आणि बर्थ कंट्रोल साठी, बर्थ त्यासाठी वापरलं जातं सगळ्यात महत्वाची गोष्ट ते म्हणजे कॉन्ट्रासेप्टिव्ह मेथड, गर्भनिरोधक साधनं. गर्भनिरोधक मराठीमधून आपल्या पटकन समजतं, निरोध म्हणजे अडवणे. ठीक आहे, गर्भासाठी अडवणे, मेजर्स टू प्रिव्हेंट, बघा ते डेफिनेशन लिहिलेली आहे आई वाचा यांनी, मेजर्स टू प्रिव्हेंट फर्टिलायझेशन अँड अनवॉन्टेड प्रेग्नन्सीज इज कॉल्ड ऍज बर्थ कंट्रोल. ठीक आहे, याच्यामध्ये फर्टिलायझेशन होणार नाही आणि त्याच्यामुळे प्रेग्नन्सी राहणार नाही. सेक्स लाईफ पीपल कॅन एन्जॉय विदाउट हॅव्हिंग प्रेग्नन्सी, त्यासाठी ज्या मेथड वापरल्या जातात त्याला म्हणतात बर्थ कंट्रोल मेथड. दे आर ऑफ टू टाइप्स, टेम्पररी अँड परमनंट. टेम्पररी मेथड जास्त आहेत, परमनंट मेथड हा फक्त ऑपरेशन्सच्या मेथड आहेत. ऑपरेशनने परमनंट मेथड असते ती. टेम्पररी मेथड दे आर फॉर टाइम बिईंग, फॉर स्मॉल टाइम, फॉर शॉर्ट टाइम, थोड्या पुरत्या त्या मेथड वापरता येतात, त्या कायमच्या नाही आहेत. कोणकोणच्या मेथड आहेत त्या? पहिला आहे सेफ ऑर रिदम पिरियड, इट इज ऑल्सो कॉल्ड एज नॅचरल मेथड. इन द फिमेल सायकल, इन द मेन्स्ट्रुअल सायकल ऑफ फिमेल, द फिमेल प्रोड्यूस ओव्हम आफ्टर ओव्युलेशन ऍट द 14th डे ऑफ हर मेन्स्ट्रुअल सायकल. मग तो ओव्हम बाहेर पडतो, तो फेलोपियन ट्यूब मध्ये जातो आणि त्यावेळेस जर स्पर्म सोबत युनाइट झाला तर फर्टिलायझेशन होतं. परंतु जेव्हा फिमेलच्या बॉडीमध्ये ओव्हम तयारच झालेला नसतो त्यावेळेस तिच्या बॉडीमध्ये स्पर्म जरी आले तरी फर्टिलायझेशन होणार नाही. मग पहिला जो काळ असतो की ज्या वेळेस ओव्हम तयारच झालेला नाहीये फिमेलच्या बॉडीमध्ये, मेन्स्ट्रुअल सायकल नंतर ओव्युलेशन पर्यंतचा जो काळ आहे इट इज कॉल्ड ॲज सेफ पिरियड. ठीक आहे, ज्याला आपण हार्मोनल पिरियड म्हणतो, प्रॉलिफरेटिव्ह पिरियड म्हणतो, 14th
फॉलिक्युलर फेज म्हणतो. जेव्हा फॉलिकस तयार होत असतात, नवीन ओहम तयार होत असतो, अजून तो बाहेर पडलेला नाही आहे, ऍट दॅट टाइम दिस इज अ सेफ पिरियड फॉर कॉप्युलेशन, दिस इज अ सेफ पिरियड फॉर द सेक्शुअल ऍक्टिव्हिटी. आणि त्याच्यानंतर सुद्धा ओहम होऊन गेल्यानंतर ओहम हा फक्त 48 तास तो व्हायबल असतो, त्याच्यानंतर तो डिस्ट्रॉय होऊन जातो. त्यावेळेस जरी स्पर्म्स आले तरी फर्टिलायझेशन होत नाही. सो बिगिनिंग पिरियड इज कॉल्ड अ सेफ पिरियड, इट इज मेंटेन्ड. अनदर इज कॉइटस इंटरप्टस. द सिमेन इज नॉट अलाउड टू गेट इन्सर्टेड इन द फिमेल बॉडी, इट इज कॉल्ड अ कॉइटस इंटरप्टस. पुढचं आहे अमोनरिया. बघा याच्यामध्ये दिलेलं आहे त्यांनी पुस्तकामध्ये, लॅक्टेशन अमोनरिया. व्हॉट इज लॅक्टेशन अमोनरिया? लॅक्टेशन अमोनरिया, लॅक्टेशन पिरियड म्हणजे काय? ज्या वेळेस फिमेलला काय असतं, शी इज फीडिंग हर बेबी, ऍट दॅट टाइम फिमेल बॉडीमध्ये फॉलिकल डेव्हलपमेंट ही पूर्णपणे व्यवस्थित होत नसते. तिच्या बॉडीमध्ये जो लॅक्टोजेनिक हार्मोन असतो, इट प्रिव्हेंट द फॉर्मेशन ऑफ इस्ट्रोजन. आणि त्याच्यामुळे काय होतं, त्या बॉडीमध्ये फॉलिकल्स तयार होत नाही, आणि त्यामुळे ऍट दॅट टाइम शी इज सेफ फॉर द सेक्स, फॉर द फर्टिलायझेशन होणार नाही, आणि त्याच्यामुळे ती सेफ राहील फॉर द सेक्शुअल ऍक्टिव्हिटी. बघा ह्याला लॅक्टेशन हा शब्द आहे, लॅक्टेशन सीच्या ऐवजी एल आहे आणि इथे टी आहे, लॅक्टेशन. ओके, लॅक्टेशन अमिनोरिया. पुढचं आहे केमिकल मीन्स. बघा याच्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे केमिकल्स मीन्स म्हणजे काय, सम केमिकल्स लाईक फोम, ओके, देन टॅबलेट्स, जेलीज, दे आर इन्सर्टेड इन द फिमेल बॉडी, की ज्याच्यामुळे आतमध्ये सिमेन जरी आलं तरी ते पुढे युटेरस पर्यंत, युटेरस पासून पुढे फॅलोपियन ट्यूब पर्यंत जाऊ दिलं जात नाही. दॅट सिमेन इज प्रिव्हेंटेड इन द व्हजायना ऑफ फिमेल. त्याला आणि त्या काही केमिकल्स ने ते केलं जातं, त्याला म्हणायचं केमिकल मीन्स. कोणते आहेत त्या? जेलीज, टॅबलेट्स, अँड दे आर हॅव फॉर शॉर्ट टाइम, ते थोड्या वेळासाठी असतं. त्या वेळामध्ये जेलीज राहते, सिमेन पुढे जाऊ शकत नाही, थोड्या वेळानंतर ते तिथला इफेक्ट निघून जातो, म्हणून आपण ह्याला टेम्पररी म्हटलंय. नंतर आहे मेकॅनिकल मीन्स. मेकॅनिकली द सिमेन इज प्रिव्हेंटेड टू एंटर इन द फिमेल बॉडी, आणि त्या मेकॅनिकल मध्ये त्यालाच पुढे जरी म्हटलंय बॅरियर. बघा डायग्राम त्यांनी दिलाय, डायफ्रॅम, दॅट डायफ्रॅम इज इन्सर्टेड हेअर. ऑल्सो मेकॅनिकल मीन मध्ये अजून आहे कंडोम, कव्हर ओव्हर द पेनिस, विच प्रिव्हेंट द एंट्री ऑफ सिमेन इन टू द फिमेल बॉडी. या सगळ्यामधून काय करायचंय, ड्यू टू सेक्शुअल कॉन्टॅक्ट द सिमेन शुड नॉट बी एंटर्ड इन द फिमेल बॉडी, और इफ इट इज एंटर्ड द फर्टिलायझेशन शुड नॉट टेक्स प्लेस. त्याच्यामध्ये डायफ्रॅम आहे, कंडोम आहे, आययूडी. आययूडी कंडोम इज यूज फॉर मेल, डायफ्रॅम आययूडी दे आर यूज फॉर फिमेल. मालाडी हा शब्द तुम्ही ऐकला असेल, मालाडी इज अ इन्स्ट्रुमेंट विच इज, बघा या डायग्राम मध्ये त्यांनी दिला आहे, हा फिमेलची रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आहे, या ठिकाणी टी च्या आकाराचं इथे त्याने दिलंय पण डायग्राम. इट इज इन्सर्टेड हिअर इन द फिमेल बॉडी आणि इट ब्लॉक द वे ऑफ स्पर्म इन टू द फॅलोपियन ट्यूब. इथपर्यंत स्पर्म येतात बट दे आर नॉट अलाउड टू एंटर इन द फॅलोपियन ट्यूब जिथे ओव्हम असतो. त्याच्यामुळे स्पर्म आत आले तरी ते फॅलोपियन ट्यूब मध्ये जात नाहीत आणि त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये फर्टिलायझेशन होत नाही. ओके, द नेक्स्ट इज फिजिओलॉजिकल डिव्हायसेस. मालाडी नाव ऐकलंय तुम्ही, सहेली ह्या टॅबलेट्स आहेत, त्या फिजिओलॉजिकल म्हणजे काय, फिमेलच्या बॉडीमध्ये हार्मोन कंट्रोल करतात, ते हार्मोन मध्ये त्या ठिकाणी त्याचं हार्मोनल चेंजेस त्या फिमेलच्या बॉडीमध्ये होतात की ज्याच्यामुळे ओव्ह्युलेशन तयार होत नाही. आणि त्याच्या बघा त्यांनी दिले पिल्स, त्या तरी म्हटले ओरल कॉन्ट्रासेप्टिव्स. बघा म्हणजे पुस्तक काढा, पुस्तकात हे बघा, हा पूर्ण थिअरिटिकल पार्ट आहे, तुम्हाला तो पुस्तक घेऊन घेत बसला तर समजेल म्हणून मी आज पुस्तक घेऊन बसले तुम्हाला सांगायला, की तुम्ही सुद्धा पुस्तक बघा. ऑन पेज नंबर 41 हे आपण घेत आहोत आणि त्याच्यामध्ये काय आहे, या पिल्स मध्ये हार्मोन आहेत, प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजन हार्मोन्स, आणि ते काय करतात, ते ओव्ह्युलेशन फिमेल मध्ये होऊ देत नाही. फिमेल मध्ये जर ओव्ह्युलेशनच झालं नाही तर ओव्हम बाहेर पडून फर्टिलायझेशन होणार नाही. पण ही मेथड ही शॉर्ट टर्म साठी असते, नाही तर कायमची जर घेतली तर फिमेलच्या हार्मोन नर्वरती त्याचा ऍडव्हर्स इफेक्ट होऊ शकतो. ठीक आहे, आणि अदर कॉन्ट्रासेप्टिव्ह त्याने दिला आहे,
बाय द फीमेल मध्ये वापरले जातात की ज्याच्यामध्ये काय केले जातं, दे आर इम्प्लांटेड इन द आर्म अंडर द स्किन अँड दे कंटेन, जसे सहेली किंवा हे जे मालाडी सारख्या टॅबलेट्स काम करतात तसंच काम हे डिवाइस करतं. दे सिक्रीट द एन्झाइम इन द फीमेल बॉडी विच कंट्रोल ओव्युलेशन. ओके बघा याच्यामधलं द सेफ पिरियड, कॉइटस इंटरप्टर्स और द लॅक्टेशन अमोनेरिया ह्या मेथड या 100% सेफ म्हणजे किंवा सेफ किंवा रिझल्ट देणाऱ्या नाही आहेत. दे आर रिस्की, कधी कधी असं होऊ शकतं की त्याच्यामुळे सुद्धा समटाइम्स द फर्टिलायझेशन मे ऑकर इफ दिस मेजर्स आर कॅरीड. हे सुद्धा तुमच्या पुस्तकात दिलेलं आहे. द नेक्स्ट इज परमनंट मेथड. परमनंट मेथड म्हणजे काय, परमनंटली द फीमेल द मेल ऑर फीमेल दे शुड नॉट बी एबल टू फर्टिलाइज, दे शुड नॉट बी एबल टू प्रोड्यूस द गॅमेट्स. फिमेलच्या बॉडीमध्ये गॅमेट्स तयार होतात पण काय केलं जातं बघा, फिमेलच्या बॉडीमध्ये काय केलं जातं, ही आहे फॅलोपियन ट्यूब. दिस फॅलोपियन ट्यूब दे आर टाईड, इथे बांधून टाकले जातात. ओव्हम आला आहे फॅलोपियन ट्यूब मध्ये आला पण इथून तो युटेरस मध्ये पुढे स्पर्म पुढे जाऊ शकत नाहीत. या प्रणालीचं ट्यूब कट केली जाते म्हणजे त्याचं ट्यूबेक्टोमी. ठीक आहे. आणि माणसांमध्ये व्हासा डेफरन्स नाव आठवा ऑर्गन काय आहे मेलचा जो स्पर्म पुढे घेऊन जातोय तो आहे व्हास डेफरन्स. तो व्हास डेफरन्स कट केला जातो म्हणून मेल मधल्या ऑपरेशनला म्हणायचं व्हॅसेक्टोमी, फिमेल मधल्या ऑपरेशनला म्हणायचं ट्यूबेक्टोमी. आणि हे कट केलं आणि बांधून टाकलं त्याच्यामुळे इथे दीज मेथड्स आर परमनंट, दॅट पर्सन इज परमनंटली स्टराईल. त्याच्यामध्ये मग आपण त्याला पुरुष नसबंदी किंवा स्त्री नसबंदीची शस्त्रक्रिया असं म्हणतो. ठीक आहे. दीज आर द परमनंट मेथड टू कंट्रोल फर्टिलायझेशन, टू कंट्रोल प्रेग्नन्सी, फॉर द कंट्रोल ऑफ पॉप्युलेशन. ठीक आहे. याचा जो पुढचा पार्ट आहे, आता तुम्ही मला एक सांगा, जर ती फिमेलला व्हॅसेक्टोमी केली ट्यूबेक्टोमी केली असेल फिमेलमध्ये तर तिला मेन्स्ट्रुअल सायकल येईल का? हा माझा प्रश्न आहे, याचं उत्तर मी तुम्हाला पुढच्या वेळेस देईन.